ठाणा कारागृहातून पळालेल्या कुख्यात गुन्हेगार गजानन तौर याला औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. खून दरोडा, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगार गजानन तौर हा बुलढाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. 3 महिन्यापूर्वी त्याला पोलिसांनी घनसावंगी न्यायालयात हजर करून परत कारागृहात घेऊन जात असताना तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. 21 नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन कुमार जाटे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की 3 महिन्यांपूर्वी कारागृहातून पळलेला कुख्यात गुन्हेगार गजानन तौर हा सध्या पाथर्डी येथे एका ठिकाणी खोली करून व्यावसायिक म्हणून राहत आहे. अशी खात्रीशीर माहितीवरून ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पाथर्डी येथे सापळा रचून कुख्यात गुन्हेगार गजानन तौर याला जेरबंद केलंय.